श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे बामणडोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत वया वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे सरचिटणीस मदन पाटील, नामदेव ठाकूर, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, वितेश म्हात्रे, उल्वे नोड उपाध्यक्ष अवधेश महतो, बूथ अध्यक्ष सुहास कुंदळी, युवा मोर्चा पदाधिकारी प्रणय कोळी, स्कूल कमिटी चेअरमन सुहास म्हात्रे, गाव कमिटी उपाध्यक्ष दीपक गोंधळी, विश्व हिंदू परिषद उल्वे प्रखंड अध्यक्ष हरेश रावल, गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या बिंद्रा मॅडम, ग्रामपंचायत सदस्य गीता ठाकूर, भाजप कार्यकर्ते निलेश खोत, उल्वे नोड 1 अध्यक्ष निलेश खारकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. खरोखर गेले 28 वर्ष कोरोनाचा काळ जर 1 सोडला तर 28 वर्ष मी या शाळेमध्ये वयावाटप करायला येत आहे आणि मला ते की त्याच्यामुळे शाळेची प्रगती अतिशय चांगली आम्ही दरवर्षी म्हणतो. सुरुवातीला आम्ही एकारा चौक मांडणकोरी बामणडोंगरी गाव परंतु शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी कधीच राजकारण मध्ये आणले नाही. सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी या मुलांना शिक्षण चांगलं मिळावं या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपली मुलं आपण आता उदाहरण समोर बघितलं की आपल्या शाळेचे चेअरमनच इंजिनियर शिकले तर आपण सुद्धा त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. रामशेठ ठाकूर साहेब जसे गरिबीमधून शिकले तसे अनेक लोक शिकले, बहुतेक लोक शिकले. आता नवीन नवीन लोक श्रीमंत आहेत, ते मुलांना गाडीमध्ये घेऊन जातात परंतु सर्व मुलं याच्या अगोदर चालत जाऊन मराठी शाळेमध्ये शिकूनच सुद्धा रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा स्वतः गरिबीमधून शिक्षण घेतलं, त्याच्या पुढे शिक्षक झाले, राजकारणामध्ये आले, उद्योगधंद्यामध्ये आले आणि आज जो काही त्यांच्याकडे पैसा आहे, जो पैसा कमवतात त्याच्यावर फक्त आपल्या मुलांचाच अधिकार नाही आहे तर सर्वसामान्य जनतेचा त्याच्यावर अधिकार आहे असं समजून सर्वांना मदत करणारे रामशेठ ठाकूर साहेब आज गेली 28 वर्ष या मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न नेहमी करतात. आपल्या मुलांना व्हायला मिळावं, आपल्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये अशा पद्धतीनं आम्ही या 10वीची जवळपरीचे कडक असायची तेव्हा गावामध्ये आम्ही क्लास ठेवायचो. तेव्हा तुम्ही धीरज उवळेकर लहान असाल तर 10वीला असाल का माहित नाही गावामध्ये, पण त्यावेळेला आम्ही गावात फिरायचो प्रत्येक गावामध्ये जावला असो बामणडोंगरी व्हाल सर्व गावामध्ये आम्ही फिरायचो आणि 10वीचे तास कसे चालले नाईटचे तास हे आम्ही सगळीकडे बघत त्यावेळेला रात्री संध्याकाळचा वेळ या ठिकाणी द्यायचो आणि खरोखर हुशार मुलं आम्ही बघतो ही जी मुलं सगळी आमच्याकडे येतात गवान कोपरला त्याचे मुलं आपल्याला पुन्हा कुठे यायचं आहे छत्रपती शिवाजी विद्यालय गावांमध्ये. जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतला म्हणून तो कच्चा असं कृपा कोणी मनामध्ये आणू नका. अरे जिल्हा परिषद मध्ये शिकूनच सर्व लोक मोठे झालेले आहेत, ते आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा आलेल्या आहेत आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेब आपल्या सर्व जनतेला मदत करतात. जसं सुहास म्हात्रेला मदत केली असे अनेक कित्येक विद्यार्थ्यांना रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढचं शिक्षण देण्यासाठी मदत केलेली आहे आणि करत आहे. फक्त त्यांचा उद्देश एवढा का धीरज उवळेकर चांगला शिकला, पैसे चांगला कमवायला लागला, त्यांनी दुसऱ्याला दत्तक घ्यावं, त्यांना मदत त्यांनी करायला पाहिजे आणि म्हणून अमर म्हात्रेंनी बघितलं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस त्यांचे हात घ्यावे, त्यांच्या हाताचा गुण त्यांनी घ्यावा आणि मग अमर ठाकूरने आता जाहीर केलं का 1 लाखाच मदत आपल्या सर्व शाळेला या ठिकाणी करत आहे. बरोबर अशा लोकांचं कौतुक करणं मला गरजेचं वाटत आणि आपण सर्वत्र आता चांगले कमवतो पण गोरगरीब जनतेसाठी जर 2 आपण द्यायला लागलो तर त्याचा कुठे ना कुठे हिशोब वरती देव ठेवत असतो आणि समाजामध्ये सुद्धा काही जे जाणकार आहेत ते आपलं देणे मनामध्ये ठेवून असतात आणि म्हणून सर्वांनी आपण या शाळेत करता जे जे काय करायला लागेल ते आपण सर्वांनी करू. विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की आपण चांगले शिका, गरीब असाल
तर त्याची मदत करण्यासाठी रामसाहेब ठाकूर सामाजिक विकास मंडळ आहे, पण तो अभ्यास तुम्हाला करायचा आहे.